तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण निघालेलो आहे गवळी देवला. तर मी माझ्या मित्रांसोबत निघालो आहे आणि माझा भाऊ पण आहे सोबत. तर आम्ही आज गवळी देवला निघालो आहे. तर तुम्हाला मी सांगतो कसं जायचं आहे गवळी देवला. आपण तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आहे ना रबाले स्टेशनला यायचं आहे. आपण गवळी देवला जाण्यासाठी तुम्हाला रबाले किंवा कणसोली हे दोन्ही पण स्टेशन जवळच आहे. पण सर्व मी इथून आज रबालेवरून जाणार आहे. रबाले रेल्वे स्थानकावरून बाहेर हायवेकडील बाजूस आल्यानंतर तुम्हाला स्कायवॉक दिसेल. त्यावरून तुम्हाला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला यायचं आहे. स्कायवॉकमधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बाजूलाच रिक्षा स्टँड दिसेल. तिथून तुम्ही रिक्षाने गवळी देवला पोहोचू शकता. आम्ही बाईकवरून जायचं ठरवलं होतं. तर फायनली मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे गवळी देवला. मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने इकडे यायचं आहे तुम्हाला. इकडे इकडे एवढी लोक येत आहेत ना इकडे की चिखलच चिखल झाला. आणि मी 4 वर्षानंतर आलेलो आहे आज इकडे बऱ्याच दिवसानंतर. तो आपण आपला ब्लॉग घेऊ.
पावसात भिजण्यापेक्षा मी घामाने जास्त भिजलो बघ. काय बोलू आता घसरला ना जायचा पाहिजे. रस्त्याने चालत आला तर नीट चालत आहे, खाली चिपकल चिपकल बेकार घसरत आहे. माझ्या दोन वेळा दात पडता पडता बाहेर राहिले. शिटक्यांचा आवाज ऐकायला लागला मित्रांनो, म्हणजे धबधबा जवळ. या ठिकाणावरून तुम्हाला यायचं आहे आणि इथून सरळ असं आता आपल्याला धबधब्याच्या दिशेने वरती जायचं. मित्रांनो आपण आता सेफ रस्त्यावरून निघालो. ऍक्च्युली तिकडून ऍडव्हेंचर आहे, खूप सरळ रस्ता दिसतोय. सो आम्ही आता धबधब्याच्या वरच्या बाजूला निघालोय. तिथे जाऊन बघूया आपण आता वरती कसा येतो, आपला व्ह्यू कसा आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण रबाले ऐरोली गणचोली. शिट्ट्यांनी कान बसले माझे.
मम्मी वर उतरतो. फायनली मित्रांनो आता आपण धबधब्याच्या वरती आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता आपण आलो या बाजूने, जो ॲक्च्युली सरळ आणि सोपा रस्ता आहे. आणि या बाजूने पाहू शकता तुम्ही, जो जरा सरळच उंच असा रस्ता वाटला आणि एकटं सँडल वगैरे घसरत आहे म्हणून मी या रोडने काही आलेलो नाही. तर आपला सेफ आणि सेफ रोड आहे तो, तुम्ही तिकडून येऊ शकता. तर चला आता आपण पुढे बघूया. आपला वरती तर पब्लिकच पब्लिक आहे रे, मला वाटलं खालीच फक्त पब्लिक असेल. वरती पब्लिकच पब्लिक आहे. आरडा ओरडा शिट्या शिट्या